नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू, तेही खास आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी. येत्या 13 फेब्रुवारी 13 तारखेला गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणजे गणेश जयंती आहे. यालाच तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात आणि या दिवशी तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. तर तुम्ही सुद्धा असे खुसखुशीत लाडू नक्की बनवून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतले साधे तीळ, याला गावरान तीळ पण म्हणतात, 1/4 किलो आहे. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे 2 वाटी म्हणजे 2 कप आहे. त्यासाठी आपल्याला 1/4 किलो गुळ घ्यायचा, 1/4 किलो तीळ, 1/4 किलो गुळ. आणि असा हा चिरून घेतल्यावर 2 वाटी झाला आहे, हा बघा असं चिरून झाल्यावर. आणि हे 50 ग्रॅम शेंगदाणे आहे, भाजून साल काढून घेतलेले आहेत. ह्या प्रमाणात एकदम परफेक्ट आणि छान लाडू होतात. तर आता आपण हे तीळ आधी भाजून घेऊया. आता इथे आपल्याला जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे, जशी मी जाड बुडाची लोखंडाची कढई घेतलेली आहे. आणि त्यात आपण हे तीळ घालून घेऊया, 1/4 किलो किंवा 2 वाट्या 2 कप. आणि हे छान असे बारीक गॅसवर चटचट उडेपर्यंत 1-3 मिनिटं भाजून घेऊया. आणि तीळ भाजून झाल्यावर मी हे शेंगदाणे असे चिली कटरमध्ये जाडसर करून घेणार आहे. आणि तीळ भाजत ठेवून कुठेही जायचं नाही, असे सतत हलवायचे आहे, म्हणजे सगळे छान खुलले जातात तीळ आणि परफेक्ट भाजले जातात. जर जास्त काळे झाले तर ते कडवट होतात, त्यामुळे असे सतत हलवायचे तुम्हाला तीळ, त्यामुळे ते एकसारखे भाजले जातात आणि लाडू आपले शेवटपर्यंत टिकतात. शेवटचा लाडू असेल तरी तो 2-3 महिने राहिला तरी तो खराब होत नाही. आता इथे बघा 1-2.5 मिनिटं झालेले आहे आणि तिळाचा तुम्हाला आवाज येतच असेल, चट 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 चट. तर असे सतत हलवत आपल्याला सगळे तीळ असे फुलवून घ्यायचे आहे. 2 मिनिटांनंतर ते असे चटचट चटचट वाजायला सुरुवात होते. आणि हे बघा तीळ एकदम छान फुललेले आहेत, एकदम टपोरे झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात आधीचे तीळ कसे चपटे होते आणि आताचे छान कसे झालेले आहेत. आता हे मी काढून घेते तीळ, सगळे छान असे फुलायला सुरुवात झालेली आहे. आता त्याच कढईत मी 1-2 चमचे साजूक तूप टाकते आहे. आपल्याला पाक बनवायचा आहे, तो कसा बनवायचा तेही मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्या 2 वाट्यांमधला गूळ यात घालून घेऊया. आणि सतत याला हलवायचं आहे गुळ विरघळेपर्यंत. चिरून घेतल्यामुळे पटकन पाक होतो. आणि गुळ हा आपला हा साधाच आहे, चिक्कीचा वगैरे गुळ नाही आहे, साधाच गुळ मी इथे वापरत आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात हा चिली कटरमध्ये मी असा कूट बनवून घेतलेला आहे, तो आपल्याला या तिळात असा मिक्स करायचा आहे. तर हे बघा तिळात तो शेंगदाणे घालून सगळं एकत्र करून घेऊया, म्हणजे आपल्याला पाक झाला की पटकन टाकायला सोपं पडेल. तर इथे तुम्ही बघू शकतात आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, 1 मिनिट लागला आणि बारीक गॅसवर. आता आपल्याला यात घालायचं आहे 1 टेबलस्पून पाणी आणि हा आपल्याला असा सतत हलवायचा आहे. आता आपण 1 मिनिटानंतर बघूया पाक झाला की नाही ते. इथे 1 मिनिटं झालंय आणि पाक तुम्हाला बघा कसा फेसाळलेला दिसत आहे. तर आता आपण हा याचा थेंब असा पाणी घ्यायचा आणि पाण्यात टाकून बघायचा. जर गोळी झाली तर समजायचं आपला पाक झाला, जसं लाडूला पाहिजे तसा. तर हे बघा याची गोळी बनते, पण ती नरम होते जेलीसारखी. आपल्याला कडक पण नाही पाहिजे आणि नरम पण नाही पाहिजे. तर अजून आपण 1/2 मिनिट हा पाक असाच पुढे हलवत राहूया. 1/2 मिनिट झालाय, पुन्हा आपण यातला पाक घेऊ, असा यात घालून बघूया. हा एका जागेवर राहिला आणि गोळी झाली तर समजायचं आपला पाक झालेला आहे. तर हे बघा याची छान गोळी बनते आहे. आणि आपल्याला खुसखुशीत लाडू बनवायचे तेव्हा आपला पाक झालेला आहे. जर तुम्हाला कडक बनवायचे असेल तर तुम्ही आणखी पुढे 1-2 मिनिटं याला हलवू शकतात,
तर हे बघा, असे खुसखुशीत लाडू होण्यासाठी आपली ही गोळी तयार होते पाकाची, म्हणजे आपला पाक बरोबर झालेला आहे. तर आता आपण याच्यात तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. तर हे बघा, आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे भांडं खाली घेऊन आपल्याला लाडू वाळायला लगेच सुरुवात करायची आहे. हे बघा, एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे गरम आहे आणि जसं जसं हे थंड व्हायला सुरुवात होईल तसं तसं हे कडक होईल, त्यामुळे जास्त वेळ न लावता अगदी आपल्याला हे पटापट असे लाडू वळून घ्यायचे. आता मी गॅस बंद करते आणि हे खाली घेते. आणि असं कढईतच आपल्याला एखादा मिनिटभर असं थंड करून घ्यायचं आहे, कारण खूप गरम असतं हे. एक मिनिटानंतर आपण लाडू वाळायला सुरुवात करूया. तर हे बघा, असा हलवत राहायचं आहे पण ठेवून द्यायचं नाही. याआधी पण मी बरेच तिळाची वडी, तिळाचे लाडू, गजक, तिळपापडी सगळे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, सर्च करून बघा. हे बघा कसा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे, आपले लाडू पण असे छान होणार आहे. तर आता आपण हाताला तूप लावून घेऊया. आणि चोळून घेऊया, म्हणजे हाताला चटका लागणार नाही. आणि हे बघा, असा एक गोळा घेऊन असा पटापट आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर आपण याला शेप द्यायचा आहे. तर अजून मी एक तुम्हाला बनवून दाखवते, कारण खूप गरम असतं हे, त्यामुळे अगदी थोडं थोडं घेऊन असे लाडू वळून घ्यायचे. तर हे बघा, थोडं थंड झाल्यावर आपण असे लाडू वळू शकतो. असे ताटात जरी तुम्ही टाकून घेतलं तरीही चालेल. आणि याचा लगेच गोल शेप येत नाही, थोड्या वेळाने अगदी 5 ते 10 मिनिटांनी हे गोल गोल होतात. तर आधीच गोल करत बसू नका, बाकीचं मिश्रण थंड होईल. तर अशा आधी सरळ साधे आपले जेवढे आकाराचे बनवायचे तशा आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि पटापट असे किंवा मासे हे बघा, एक एक चमचा असं साईड साईडला तुम्ही टाकून म्हणजे तसे पण लाडू वळून घेऊ शकता. तर मी आता हे सगळे लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता तेवढ्या मिश्रणात आपले 40 ते 42 लाडू तयार झालेले आहेत. आता हे जे कढईला थोडं लागलेलं आहे हे आपण गॅसवर ठेवूया आणि एक फक्त 5 सेकंद गरम करून घेऊया कढई, म्हणजे हे सगळं निघून येईल, अजिबात एक हे पण राहणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता 5 सेकंद कढई गरम केल्यावर हे सगळं निघून आलेलं आहे, सहज सुटून येतं. हे बघा, म्हणजे आपल्याला काहीच वाया जात नाही आणि याचा एक लाडू आता होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकतात कढईला जे चिकटलेलं होतं त्यापासून एवढा असं लाडू मस्त तयार झालेला आहे. आता आपल्याला बाकीच्या लाडवांना पण शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, आता हे लाडू थंड झालेले आहेत थोडे. तर बघा कसे गोल छान असे लाडू होतात आहे. तर आता आपण हे लाडू असे गोल गोल करून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि खूप सोपी पद्धत आणि छान असे लाडू होतात, बघा किती गोल गोल होतात आणि अगदी झटपट होतात. तर आता मी हे सगळे लाडू गोल करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकतात आपले असे छान गोल गरगरीत मस्त असे लाडू झालेले आहेत, अगदी कोणीही खाऊ शकेल इतके छान झालेले आहेत. आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला असे 21 लाडू 51 किंवा 11 किंवा 7 अशा नैवेद्य ह्या तिलकुंद चतुर्थीला नक्की दाखवा. व्हिडिओला लाईक करा आणि लवकर आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा, म्हणजे ते पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतील. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या सांच्या रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.